प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सुमारे 19 लाख सरकारी निमसरकारी कर्मचारी 7, 8 व 9 ऑगस्टला राज्यव्यापी संपावर जाणार आहेत. या नियोजित संपाची सूचना एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आली आहे. सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी, निवृत्तीचं वय 60 वर्ष करावं, 5 दिवसांचा आठवडा करावा यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी या संपाचं आयोजन करण्यात आलंय. 11 जुलैला देण्यात आलेल्या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष तेजराव सावळे पाटील, सरचिटणीस किशोर हटकर, विनायकराव खराटे, आर्यन देवकर, नंदकिशोर यसकर, गजानन काळवागे, प्रशांत रिंडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.